दत्तक घेतलेले नरवाळा गाव स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनविण्याचा संकल्प रोटरी क्लबचे प्रांतपाल मिहिर दवे यांची पत्रपरिषदेत माहिती. रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शासनासह समाजातील विविध घटकांच्या माध्यमातून आलेल्या मागणीनुसार रोटरी क्लब विविध साधनांच्या रूपाने गरजूंपर्यंत सेवा व मदत देण्याच्या कामात रोटरी क्लब ही स्वयंसेवी संस्था सातत्यानं पुढाकार घेऊन काम करीत असल्याची माहिती रोटरी क्लब 3060 प्रांतपाल मिहिर दवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दवे पुढे म्हणाले की 1 जुलै ते 30 जून या माझ्या कार्यकाळात समाजात कोणकोणत्या मुद्द्यांवर काम करावं याचं संपूर्ण नियोजन करून वेगवेगळ्या स्कीम्स राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज हॉकर्सना व्यवसायाकरिता मोठ्या व्यावसायिक छत्री भेट देण्यात आल्या. आगामी काळात संपूर्ण शहरात 500 छत्र्या उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. गरजू रुग्णांच्या डायबिटीस तपासणी करण्यात आल्या. आतापर्यंत रोटरी क्लबनं स्वच्छता, आरोग्य, सोलर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गोबर गॅस, कॅन्सर जनजागृती, शिलाई मशीन वाटप, पोलिओ ड्रॉप्स जनजागृती व लसीकरण, शाळांना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप अशी अनेक समाजसेवेची भरीव कामे केली असून ही सामाजिक कार्याची परंपरा सातत्यानं सुरू आहे. यापुढे व्होकेशनल ट्रेनिंगच्या माध्यमातून गरजूंना मदत केली जाणार आहे. ऑटिझम सेंटरच्या प्रस्तावावर देखील काम सुरू आहे. रोव्हर बिल्डकॉन हा रोटरी क्लबचा सर्वात मोठा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जात असतो. कोरोनाच्या काळात रोटरीनं आपले 40 सदस्य गमावले. या काळातही रोटरीचं काम थांबलेलं नव्हतं. सामाजिक उत्तरदायित्व निभावत मास्क वाटप, व्हॅक्सिनेशन, ऑक्सिजन पाईपलाईन, व्हेंटिलेटर, डिजिटल एक्सरे मशीन इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या. धुळे तालुक्यातील गोंदूर गावाजवळ आदिवासी वस्तीत पाणी पुरवठा पाईपलाईन करून या परिसरास इनरव्हील ग्राम असं नाव देण्यात आलं. रोटरी क्लबच्या धुळे युनिटने तालुक्यातील नरवाळ हे गाव दत्तक घेतलं असून या गावात विविध सोयीसुविधा उपलब्ध करून गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनविण्याचा संकल्प आहे असं सांगून रोटरी क्लबच्या विविध प्लॅटफॉर्म्सबद्दल व विंग्सबद्दल सविस्तर माहिती दवे यांनी दिली. पत्रकार परिषदेला रोटरी क्लबच्या फर्स्ट लेडी वैशाली दवे, अध्यक्ष दीपक जैन, सेक्रेटरी विलास कोठावदे, माजी अध्यक्ष राजेशवानी, आशुतोष जोशी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. और सिद्धेश्वर हॉस्पिटल में हमने डायबिटीज चेकअप कैंप का भी आज आयोजन किया है और अभी टेली मिला है तो 82 पेशेंट्स ने उसका लाभ दिया है और ये प्रोजेक्ट ऑनगोइंग चलता रहेगा और 1 महीने तक जितने भी पेशेंट्स होंगे उनको हम करेंगे. और मैं अभी आप प्रेस कॉन्फ्रेंस को आपको बता रहा हूँ, आप सब प्रेस के जो भी हेल्थ के चेकअप करवाना है वो हमारी रोटरी क्लब ऑफ धुलिया करेगी. दिस इज़ माई एश्योरेंस. थैंक यू खानदेश और रोटरी क्लब ऑफ धुलिया फॉर इनवाइटिंग मी एंड वैशाली फॉर योर ऑफिशियल क्लब विजिट. आपको कुछ भी ऐसा कुछ लगे कि नहीं रोटरी कैन हेल्प यू तो आप हमको बताएंगे, तो वी आर एट योर सर्विस एंड एट योर डोर स्टेप. जय हिंद.